आणि यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक अत्यंत मोठी बातमी, वर्सोवा वांद्रे सागरी सेतूला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं नाव दिलं जाणार आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झालाय. MTHL अटल बिहारी वाजपेयी स्मृती शिवडी न्हावाशेवा अटल सेतू असं नाव दिलं जाईल. नामकरणांचा निर्णय यावेळच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाल्याचं पाहायला मिळत आहे. तर राज्यामध्ये 700 ठिकाणी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू केला जाणार आहे, ज्यासाठी 210 कोटींची तरतूद करण्यास मंत्रिमंडळाची मान्यता मिळतीय. तर भीमा आसखेड प्रकल्पाचे कालवे रद्द केले जातील आणि 3 तालुक्यातल्या शेतकऱ्यांना पाण्याचा लाभ मिळेल. जलसंपदा खात्यासंदर्भात हा एक मोठा निर्णय. वर्सोवा वांद्रे सागरी सेतूला स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव दिलं जाणार आहे. राजू सोनावणे आपल्याला माहिती देतात. राजू, नामकरणासंदर्भात काही मोठे निर्णय मंत्रिमंडळानं घेतल्याचं कळत आहे. ज्ञानदा, पाहतोय मंत्रिमंडळाची बैठक जी आहे संपलेली आहे, मात्र या बैठकीमध्ये मोठे निर्णय होताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो काही सागरी सेतू आहे, वर्सोवा वांद्रे सागरी सेतूला जे आहे ते स्वातंत्र्यवीर सावरकरांचं नाव दिलेलं आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी याबद्दलची घोषणा केलेली होती. खरं तर काँग्रेसकडून वारंवार जे आहे ते सावरकरांबद्दल जे आहे ते टीका केली होती आणि त्याच पार्श्वभूमीवरती कुठेतरी हा निर्णय जो आहे तो सरकारने घेतलेला पाहायला मिळतोय. दुसरा आपण निर्णय पाहिला तरी MTHLला अटल बिहारी वाजपेयी स्मृती शिवडी न्हावाशेवा अटल सेतू असं नाव दिलेलं आहे. हाही तसा मोठा निर्णय म्हणावा लागेल. हे दोन नामकरण जे आहे ते मोठे निर्णय झालेले आपल्याला पाहायला मिळतात. राज्यामध्ये 700 ठिकाणी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यासाठी मान्यता दिलेली आहे आणि 210 कोटीस मान्यता दिलेली आपल्याला पाहायला मिळते. गेल्या अनेक दिवसांपासून भामा आसखेड प्रकल्प जो आहे तो वादग्रस्त ठरताना पाहायला मिळत होता. या कालव्याचं जे आहे ते 3 जे आहे ते कालवे बंद केले आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावरती याचा फायदा होणार आहे. हे महत्वाचे आपण निर्णय पाहायला पाहतोय. संजय गांधी आणि श्रावणबाळ योजना जे आहे यांचं निवृत्ती वेतन जे आहे त्यामध्ये 500 रुपयांची तब्बल वाढ केलेली आहे. हा एक अतिशय महत्वाचा निर्णय जो आहे तो म्हणावा लागेल. मराठवाडा मुक्ती संग्रामाचे भव्य स्मारक जे आहे ते छत्रपती संभाजीनगर येथे उभारणार आहे. त्यासाठी 100 कोटीच्या खर्चास आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आलेली आहे. पूर प्रतिबंधासाठी राज्यातील 1648 किमीच्या नद्यामधील गाळ जो आहे तो काढण्याचा सुद्धा निर्णय घेतलेला आहे. जलसंपदा विभागाचा हा मोठा निर्णय जो आहे तो म्हणावा लागेल. हे अतिशय महत्वाचे निर्णय झालेले आहेत. त्याचसोबत आपण जर पाहिलं तर बिर्डीचा पुनर्विकासातील झोपडीधारकांना स्टॉलधारकांची पात्रता निश्चित करण्यासंदर्भातला सुद्धा आज निर्णय झालेला आपल्याला पाहायला मिळतो. हे अतिशय महत्वाचे निर्णय झालेले आपल्याला पाहायला मिळतात. त्याचसोबत आपण पाहिलेलं आहे की इतर जे राज्यभरातील पीक पाणी आढावा घेतलेला आपल्याला पाहायला मिळतो, कारण राज्यामध्ये दुबार पेरणीची काही ठिकाणी शक्यता आहे याचा सुद्धा आढावा घेतला आहे. किती नेमका साठा जो आहे तो राज्यामध्ये उपलब्ध आहे आणि काय उपाययोजना केल्या पाहिजेत या संदर्भातला सुद्धा आढावा घेण्यात आलेला आहे. धन्यवाद राजू या सगळ्या माहितीबद्दल. तर मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत काही महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत. त्यातला एक मोठा निर्णय म्हणजे नामकरणासंदर्भातला निर्णय. वर्सोवा वांद्रे सागरी सेतूला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं नाव दिलं जाणार आहे. तर MTHLला अटल बिहारी वाजपेयी स्मृती शिवडी न्हावाशेवा अटल सेतू असं नाव दिलं जाईल. तर राज्यामध्ये 700 ठिकाणी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यासाठी 210 कोटींना मान्यता मिळतीय. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.